शहर में लॉकडाउन के बावजूद लोगों में दिखा सतर्कता का अभाव। शहर में लॉकडाउन के बावजूद सतर्कता का अभाव, लोगों में अब भी लॉकडाउन को लेकर नहीं है गंभीरता। कोरोना वायरस जैसी महामारी को लेकर लोग अब भी है लापरवाह। कोरोना वायरस के बढ़ते प्रकोप के चलते नागपुर सहित मुंबई, पुणे, चिंचवड़ में लॉकडाउन की नौबत आ गई है, फिर भी जनता में सतर्कता का अभाव देखा जा रहा है। लॉकडाउन का मतलब है कि पूरी तरह से संचार बंद। इस निर्देश का पालन 31 मार्च तक करने की अपील प्रशासन कर रहा है। बावजूद इसके लोग निर्देशों को अनदेखा कर खुलेआम सड़कों पर घूम रहे हैं। परिस्थिति इतनी खराब है कि जरूरत पड़ी तो प्रशासन आम नागरिकों को जबरदस्ती घर में बिठाने के लिए मजबूर हो जाएगी। इसकी नौबत आई ही क्यों? क्या है इस आपदा की वजह? क्या अब भी इसे हल्के में लिया जा रहा है या शहर सतर्क हो रहा है? इस बात को जानना और भी जरूरी हो गया है। जिस तरह से संदिग्धों की संख्या बढ़ती जा रही है, मानो इस आपदा ने तीसरे चरण में प्रवेश कर लिया हो। चीन द्वारा की गई लापरवाही को पूरा विश्व आज भुगत रहा है। शुरुआती दौर में ही इसको रोका गया होता और नजरअंदाज नहीं किया गया होता तो अन्य देशों तक फैलने से पहले इससे बचा जा सकता था। उल्लेखनीय है कि चीन की वुहान से फैला कोरोना वायरस, जिसे अब महामारी घोषित कर दिया गया है, इस महामारी ने पूरे विश्व में अब तक 10,000 से अधिक लोगों को अपना शिकार बना लिया है। भारत देश में इसके 250 से भी अधिक संदिग्ध हो चुके हैं और 5 मौतें हो चुकी है। ये 5 मौतें 500 में तब्दील ना हो और इस प्रकोप का जल्द से जल्द नियंत्रण किया जा सके, इसके लिए हर संभव प्रयास किया जा रहा है। कोरोना वायरस को पूर्ण विकसित महामारी बनने से रोकने के लिए नागपुर महानगर पालिका के आयुक्त तुकाराम मुंडे ने शुक्रवार को 31 मार्च तक महामारी रोग अधिनियम 1897 के तहत शहर में पूर्ण रूप से लॉकडाउन की घोषणा की है। नागपुर के आयुक्त तुकाराम मुंडे ने जब शहर की समीक्षा की तो उन्होंने दुख जताते हुए कहा कि लॉकडाउन के बावजूद लोग अपने दोपहिया वाहनों से घूमना, गपशप करना बंद नहीं कर रहे हैं। परिस्थिति को कोई गंभीरता से नहीं ले रहा है। यह प्रतिबंध केवल व्यवसायियों के लिए ही नहीं, बल्कि सभी आम नागरिक, व्यवसायी, मजदूर और अन्य वर्गों के लिए भी है जो किसी भी काम से बाहर निकल रहा है। लोगों को छुट्टी केवल घर में रहने और महामारी से बचने का एक प्रयास है। यदि नागरिकों ने पहले ही सावधानी बरतते हुए निर्देशों का पालन किया होता तो लॉकडाउन की नौबत ही नहीं आई होती। पालिके अंतर्गत सर्व अधिकारी कर्मचारी आणि पोलीस विभागाचे अधिकारी कर्मचारी याच्यामध्ये काम करत आहेत। सकाळपासून मी स्वतः नागपूर शहराच्या जवळजवळ 13-14 भागामध्ये जाऊन आलेलो आहे। सर्वसाधारणपणे 9 वाजेपासून ते 12 पर्यंत मी विविध रोड, विविध एरिया, मार्केट, सिटी एरिया, फुटाळा तलाव, हजारी पहाड, सेमिनरी हिल्स, काटल रोड, सीताबर्डी मेन रोड, कॉटन मार्केट, गांधी गेट महल, बडकस चौक, गांधी बाग, गोळीबार चौक, टिमकी, मोमिनपुरा, सेंट्रल ॲव्हेन्यू आणि इतर ठिकाणी मी स्वतः बघितलं। ज्या शॉप्स आहेत आणि इस्टॅब्लिशमेंट आहेत मोस्टली बंद झालेले आहेत, काही चालू होत्या त्या पण आपण बंद केलेल्या आहेत, परंतु अनफॉर्च्युनेटली अजूनही रस्त्यावरती 2-व्हीलर्स आणि 4-व्हीलर्स आणि माणसं खूप मोठ्या प्रमाणावरती दिसत आहेत। लॉकडाऊनचा अर्थ असा नाही आहे की फक्त इस्टॅब्लिशमेंट बंद करणे किंवा शॉप्स बंद करणे आणि नागरिकांनी परत रस्त्यावरती येणे, गप्पा मारणे, 2-व्हीलरवरती फिरणे हा त्याचा अर्थ नाही आहे। लॉकडाऊनचा अर्थ असा आहे की नागरिकांनी स्वतःच्या घरात बसणे, अनलेस अँड अंटील एमर्जन्सी सर्व्हिसेस आवश्यक असतील त्या आणि त्या कारणासाठीच फक्त घराच्या बाहेर पडणं अपेक्षित आहे, परंतु तसं होताना मला दिसत नाही आहे। ही अत्यंत दुःखदायक गोष्ट आहे। वारंवार अपील करूनही, वारंवार निर्देश देऊनही, अधिकाऱ्यामार्फत पब्लिक अनाउन्समेंट करूनही, इलेक्ट्रॉनिक मीडियामार्फत, प्रिंट मीडियामार्फत, सोशल मीडियामार्फत सर्वपर्यंत आपण पोहोचूनही नागरिकांनी त्याचं गांभीर्य लक्षात घेतल्याचं दिसून येत नाही। हे
हे जे आपण लॉकडाऊन केलेलं आहे ते आपल्यावरती वेपन लागलेलं आहे, फोर्सफुली मला ते करावं लागलं आहे, फोर्सफुली आपल्याला शासनाला करावं लागलं आहे, कारण आपण आमच्या अपीलला साथ देऊन जर घरात राहिले असते तर हे मार्ग हा मार्ग अवलंबण्याची गरज नव्हती. आणि म्हणून शासनाने ह्या चार शहरामध्ये आपणही नागपूर शहरामध्ये लॉकडाऊन म्हणजे ऑलमोस्ट संचारबंदी जारी केलेली आहे, परंतु नागरिक अजूनही टू व्हीलरवरती फोर व्हीलरवरती रस्त्यावरती चालताना दिसत आहेत, फिरताना दिसत आहेत, लॉयटरिंग करताना दिसत आहेत. आपल्यामार्फत पुनश्च एकदा त्यांना माझी विनंती आहे, कृपया लॉकडाऊनचा अर्थ व्यवस्थित समजून घ्या. लॉकडाऊनचा अर्थ आहे स्वतः घरामध्ये राहणे. आपण आपलं कुटुंबीय, आपले नातेवाईक, आपले मित्र ज्यांच्या त्यांच्या घरात ठेवणे हा त्याचा अर्थ आहे, जेणेकरून हा व्हायरस कुणाला जरी इन्फेक्ट झाला असेल तर दुसऱ्यापर्यंत पोहोचणार नाही किंवा दुसऱ्याकडून आपल्यापर्यंत पोहोचणार नाही, हे त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. हा उद्देश तुम्हाला ह्या विषयांपासून प्रोटेक्ट करण्याचा आहे. याचा फायदा तुम्हाला होणार आहे, नागरिकांना होणार आहे, जे घरात राहणारे त्यांना होणार आहे. तुमच्यासाठी आम्ही सर्व प्रशासन, पोलीस अधिकारी असतील, महापालिकेचे अधिकारी असतील, जिल्हाधिकारी कार्यालयाचे असतील, इतर एसेन्शियल सेवा आरोग्य विभागाचे असतील, हे सर्व रस्त्यावरती उतरलो आहे. बाकी सगळे कामं जे नॉर्मल चालू आहेत ते बंद करून की आपण आपल्या सुरक्षेसाठी घरामध्ये राहा, कृपया बाहेर पडू नका. आणि हे सर्व करत असताना आपण रस्त्यावरती येत आहे, त्या आदेश जे आहेत ते पाळत नाही आहेत, अपील जे आहे ते मान्य करत नाही आहे. याचा परिणाम, दुष्परिणाम आपल्या आरोग्यावरती, आपल्या कुटुंबावरती, कोणावरती होईल, आणि मग त्यावेळेस रिपेंट करण्याची जर वेळ आली तर त्याला काहीही अर्थ राहणार नाही. गरज आहे ती वेळेच आणि वेळेतच सुरक्षा मेजर्स घेण्याची, आणि ते सर्वात चांगलं सुरक्षा मेजर म्हणजे आपण घराच्या बाहेर न पडणे. त्याच्यासाठी हा आपण जो ॲक्ट आहे त्या ॲक्टच्या कलम 10 काल रात्री ऑर्डर्स इम्प्लिमेंट इश्यू केलेले आहेत, त्या इम्प्लिमेंट करण्याचं काम चालू आहे. माझी आपल्याला विनंती आहे, आपण घराच्या बाहेर पडू नका. आतापासून अपील करून पब्लिक अनाउन्समेंटच्या माध्यमातून, पोलिसांच्या माध्यमातून, आमच्या अधिकारी जे झोनचे आहेत त्यांच्या अधिकाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून करत आहोत. मी स्वतः सांगतोय, CP स्वतः सांगतायत, हे सगळं जर करून होत नसेल तर याच्या पुढचे पावलं आम्हाला उचलावे लागतील. फोर्सफुली आपल्याला घरामध्ये बसवावं लागेल. आता ते फोर्स तुम्ही आम्हाला वापरायला लावतात का नाही लावतात हे तुमच्यावरती अवलंबून आहे. ते आम्हाला वापरायला लावण्याची गरज पडू नये ही आपल्याकडून माझी अपेक्षा आहे. त्याच्यामुळे नागपूर शहरामधल्या सर्व नागरिकांना पुन्हा कळकळीची विनंती आहे आणि आवाहन आहे, कृपा करून घराच्या बाहेर पडू नका. आपण स्वतः पडू नका, आपल्या आप्तेष्टांना नातेवाईकांना पडू देऊ नका, मित्रांना फोन करून सांगा की तुम्ही घरी राहा. 31 मार्चपर्यंत जर आपण हे तंतोतंत पाळलं तर आपला कोरोना व्हायरसचा जो आजार आहे त्याच्यावरती मात करण्याच्या दृष्टीने खूप महत्वाचं पाऊल आपल्या दृष्टीने ठरणार आहे. इस महामारी की वजह से प्रशासन सचेत हो गया है. प्रशासन अपने द्वारा हर संभव प्रयास कर रहा है ताकि शहर को, देश को इस आपदा से बचाया जा सके. शहर में जागरूकता के अभियान, सोशल मीडिया द्वारा ज्यादा से ज्यादा संदेश, स्वच्छता अभियान, प्रतिबंध, संचार बंदी को गति दी जा रही है. यह लॉकडाउन प्रैक्टिस के तौर पर किया गया है ताकि इस महामारी को पूरी तरह से फैलने से रोका जा सके. यह सफल हुआ तो हम इसे रोकने के लिए सक्षम हो सकेंगे, इसलिए आम नागरिक का सहयोग जरूरी है. इनबीसीएन की स्पेशल रिपोर्ट.